सर्व वंचित घटकांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडी तयार झाली आहे. सर्वांना न्याय मिळावा या उद्देशाने आम्ही लढत आहोत. आम्हाला फाटक्या कपड्यांचं म्हटलं जात असलं तरी याच फाटक्या माणसांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करू असा दावा वंचित आघाडीचे नेते ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी दर्यापूर येथे बोलताना केला. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे मातंग समाजाच्या वतीने आयोजित प्रबोधन मेळाव्यात ते बोलत होते. एमआयएम हा पक्ष वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडल्याच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी या पक्षाशिवाय इतर सहकाऱ्यांना सोबत घेऊन राजकीय वाटचाल करणार असल्याचं संकेत दिले.